मुलांनो, इयत्ता 8वीमध्ये मागील तासाला आपण हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून आपण पान क्रमांक सुरुवातीला जी 7 वर संतवाणी आहे यामध्ये नाम सर्वामध्ये सार या अभंगाची माहिती घेतली रेमेडियल टीचिंगच्या माध्यमातून. आज आपण पान नंबर 9 वर जी माहिती आहे जो अभंग आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा रूप पाहता लोचनी या अभंगाची थोडक्यात माहिती घेऊ आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नोत्तर. दिस अभंग इज रिटन बाय संत ज्ञानेश्वर. इन दिस ही डिस्क्राइब्स द हॅपीनेस ही गॉट आफ्टर सेईंग द फॉर्म ऑफ लॉर्ड विठ्ठल. संत ज्ञानेश्वर यांनी विठ्ठलाची भक्ती करत असताना जो अभंग लिहिला आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, पांडुरंगाचं रूप पाहल्याबरोबर सुख समाधान मिळाल्याचे सुख मिळते म्हणून ते म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन होताच सुख सगळी सुख मला मिळाल्यासारखी वाटतात. माझ्या डोळ्यांनी पांडुरंगाची मूर्ती पाहिल्याबरोबर मला सुखाचा भास होतो, सर्व सुख माझ्या जवळ आहेत असे मला वाटते म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. म्हणून विठ्ठल आणि माधव दोन्हीही एकच आहेत म्हणून पांडुरंगाचे दर्शन झाल्याबरोबर मला भगवंताचे नामस्मरण मी करतो आणि मी माझ्या जोपर्यंत डोळ्याने पांडुरंगाचं रूप पाहत नाही त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत मला समाजामधले जीवनामध्ये सुख समाधान मला मिळत नाही. ही सर्व सुख माझ्याजवळ आहेत जोपर्यंत माझा पांडुरंग माझ्याजवळ आहे माझ्याबरोबर आहे माझा सखा. म्हणून ते म्हणतात तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. त्यानंतर पुढे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगरू बाप रुक्मा देवी वरु. भगवंताची जोडी म्हणजे विठ्ठल पांडुरंग एकच आहे, सर्व सुखाचे आगार म्हणजे पांडुरंग पंढरपूरचा पांडुरंग, दोघं ही माझ्या बरोबर आहेत म्हणून विठ्ठल बाप रुक्मा देवी वरु. सर्व सुखाचे आगार म्हणजे माझे आई वडील कोण तर पांडुरंग आणि रुक्माई देवी. म्हणून बहुत सुकृताची जोडी ही सुकृताची जोडी आहे. गुड डीड्स चांगला आनंद आम्हाला देतात, समाधान त्यांना पाहिलं की मिळतं, त्यांचं दर्शन घेतलं की आमचं चित्त थाऱ्यावर येते, असे बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी म्हणून हे आम्हाला पांडुरंग आणि रुक्मादेवी आवडतात म्हणून आम्ही पंढरपूरला पांडुरंगाला त्यांचं दर्शन घेण्यासाठी जातो. सर्व सुखाचे आगरू बापो रखुमादेवीवरू आणि सर्व सुखाचा आगार तुम्हाला पाहिजे असेल तर बाप रुक्मादेवी यांचं पांडुरंगाचं दर्शन पंढरीला आणि पंढरपूरला जाऊन घेतलं पाहिजे असं संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात. पुढे शब्दार्थ. रूप ओ फॉर्म लोचन म्हणजे आईज, साजनी म्हणजे डिअर फ्रेंड अगदी सखा मित्र जवळचा मित्र, बरवा म्हणजे गुड, बहुत म्हणजे प्लॅनिटी, सुकृत म्हणजे गुड डेड्स, जोडी म्हणजे गॅदर्ड पांडुरंग आणि रुक्मादेवी. यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. एक, कोणत्या गोष्टीमुळे सुख झाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रूप पाहता लोचिनी ज्यावेळेस डोळ्याचं म्हणजे पांडुरंगाचं रूप डोळ्याने पाहतो तेव्हा मला सर्व सुख
समाधान मिळते. 2. विठ्ठल आवडण्याचे कोणते कारण ज्ञानेश्वर महाराज देतात? विठ्ठल आवडण्याचे कारण ज्ञानेश्वर महाराज देतात की जसे आमच्या आई वडिलांना पाहिल्यानंतर सुख मिळते, तसे पंढरपूरच्या पांडुरंग आणि रुक्मा देवीला पाहिल्याबरोबर ते आम्हाला सुखाचे आगरो द्वार वाटतात. म्हणून आम्ही दर एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाला जातो आणि जाऊन सुकृताची जोडी म्हणजे पांडुरंग आणि रुक्माईदेवीचे दर्शन घेतो. 2. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. विठ्ठलासाठी आलेले अजून एक नाव माधव विठ्ठल आणि दुसरं नाव माधव. 3. पुढील शब्दातून विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. सुख नावड थोडे, दुःख आवड बहुत. सुख दुःख नावड आवड थोडे बहुत. अशा तऱ्हेने मुलांनो आपण रूप पाहता लोचनी या अभंगाची माहिती घेतली. आता पुढील अभंग जो आहे पान नंबर 11 त्याची माहिती घेऊ. बोले तैसा चाली हा अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे. ते आपल्या अभंगातून म्हणतात, दिस अभंग हॅज बीन रिटन बाय संत तुकाराम. इन दिस ही एक्सप्लेन्स द कम्प्लीट डिव्होशन ऑफ ए पर्सन टुवर्ड्स गुड गॉड हू डज व्हॉट ही सेज. ते म्हणतात, जो बोले तैसा चाली त्याची वंदिन पावले. समाजामध्ये वावरत असताना या जीवनामध्ये पांडुरंगाप्रमाणे जो आचरण करतो, जो बोलतो तसा वागतो, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी पुढे चालेन. बोले तैसा चाले त्याची वंदीन पावले. अंगे झाडीन अंगन त्याचे दासत्व करीन. जो बोलतो तसा चालतो त्याचा मी दास होईन. त्याच्या घरचे अंगण झाडीन. अंगे झाडीन अंगन त्याचे दासत्व करीन. त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडून कर. मी त्याच्यासमोर उभा राहीन, त्याची सेवा करेन, त्याचा दास म्हणून. किंकर म्हणजे दास. त्याचं दासत्व मी स्वीकारेन. बोले तैसा चाले त्याची वंदीन पावले. अंगे झाडीन अंगन त्याचे दासत्व करीन. त्याचा होईन किंकर. किंकर म्हणजे सेवक. उभा ठाकेन जोडून कर आणि त्याची सेवा करण्यासाठी मी त्याच्या सतत पुढे राहीन, हात जोडून उभा राहीन. तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. आणि असा जो व्यक्ती आहे, असा जो देव आहे, त्याच्या चरणी माझा भाव. म्हणून संत तुकाराम महाराज पांडुरंगांना आपल्या हृदयात स्थान देऊन म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदीन पाहुले. अंगे झाडीन त्याचे दासत्व करीन. त्याचा होईन किंकर. किंकर म्हणजे सेवक. उभा ठाकेन जोडून कर. कर म्हणजे हात जोडून त्याच्यासमोर उभा राहीन. तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. अशा संत, अशा देवाला माझा नमस्कार. अशा देवाच्या चरणी माझा भाव मी अर्पण करतो. म्हणून संत तुकाराम महाराज पांडुरंगाला उद्देशून म्हणतात, बोले तैसा चाले त्याचे वंदिन पावले. वंदन टू बॉ बो पावले फिट. किंकर अँड अटेंडंट. कर हँड दासत्व स्लेवरी भाव. पुढे पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. तुकाराम महाराज कोणाच्या पावलांना वंदन करीन असे म्हणतात? जो बोलतो तसा वागतो अशा व्यक्तीच्या, अशा देवाच्या पायाला मी वंदन करीन असे म्हणतात पावलांना. या अभंगाचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. जो बोलतो तसा वागतो त्याच्या मी सेवा करीन, त्याचं दासत्व स्वीकारेन, त्याचे अंगण झाडीन, त्याच्यासमोर हात जोडून उभा राहीन. म्हणून तुकाराम महाराज असं देवाला म्हणतात, तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. लिंग बदला दास दासी. वचन बदला पाऊल पाऊले. या अभंगातील सर्व नामे ओळखून ती लिहा. त्याचा त्याचे त्यांच्या त्यांची त्यांचे ही सर्व अभंगामध्ये आलेली सर्व नामे आहेत. अशा तऱ्हेने मुलांनो आज आपण इयत्ता 8 मध्ये
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या अभंग याची माहिती घेतली. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.